मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा न्यायालय भरती 2018. ज्या मुलांनी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदासाठी स्क्रीनिंग टेस्ट दिली त्याचा रिझल्ट आज घोषित करण्यात आला, म्हणजे 30 जून 2018. तर तुम्हाला रिझल्ट बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली बघू शकता. ही वेबसाईट आहे, तर यावर तुम्ही शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट आफ्टर स्क्रीनिंग टेस्ट, म्हणजेच नांदेडमधून ही लिस्ट लावण्यात आली ज्युनियर क्लर्क आणि पियॉनसाठी. तर अशा प्रकारे आहे लिस्ट, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही स्वतःचं नाव चेक करू शकता की त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही. जर असेल तर समोर होणारी जे टायपिंग टेस्ट आहे आणि ज्या प्रकारे पियॉनसाठी जे टेस्ट समोर होणार आहे तर त्याची माहिती ह्या लिस्टमध्ये दिली आहे. तर सर्वप्रथम आपण ज्युनियर क्लर्कसाठी बघूया. तर ही ज्युनियर क्लर्कची लिस्ट आहे आणि ही टोटल 36 पानाची आहे. रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क क्वालिफाईंग फॉर मराठी टायपिंग. ज्या लोक स्क्रीनिंग टेस्ट क्वालिफाय केले आहे त्यानंतर त्यांची समोर होणारी जे टायपिंग टेस्ट आहे, मराठी टायपिंग आहे, तर ते 8 जुलै 2018 होणार आहे. कोणती? मराठी टायपिंग. आणि याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे, तर तुम्ही तो बघू शकता. म्हणजेच याची एक्झाम टायपिंगची 8 जुलै 2018 MGM कॉलेज नांदेडला होणार आहे. आणि जे लोक या एक्झामसाठी क्वालिफाय झाले त्यांची लिस्ट अशा प्रकारे आहे. तर ही 36 पानाची लिस्ट आहे पूर्ण ज्युनियर क्लर्कसाठी. आनंद अशोक किल्लारे अशा प्रकारे आहे लिस्ट ही. टोटल ही लिस्ट 36 पानांची आहे, म्हणजेच यामध्ये टोटल 980 मुलांना सिलेक्टेड या समोर होणाऱ्या टायपिंग टेस्टसाठी सिलेक्टेड करण्यात आले आहे. त्यानंतर बघूया पियॉनसाठी. तर अशा प्रकारे पियॉनची लिस्ट आहे जे 25 पानांची आहे. तर रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ पियॉन, जे 24/6/2018 ज्यांची एक्झाम झाली, तर त्यांची समोर होणारी जी क्लिनिनेस आणि ॲक्टिवनेस टेस्ट आहे ते यशवंत कॉलेज नांदेड या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे जे लोक क्वालिफाय झाले आहे समोर होणाऱ्या टेस्टसाठी क्लिनिनेस आणि ॲक्टिवनेस, तर त्यांचे नाव अशा प्रकारे आहेत: राजेश सुभाष पांचल. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली स्वतःचं नाव लिस्टमध्ये आहे की नाही हे चेक करू शकता. आणि समोर होणारी एक्झामसाठी तुम्ही प्रॅक्टिस चालू करू शकता. तर आजची हीच मोठी एक न्यूज होती जे या व्हिडिओ थ्रू तुमच्यासमोर आणायचं होतं. हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.